नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत। आज ते पुण्यातील केसरीवाडा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते। बैठक घेऊन परतत असतानाच गर्दीतून एक जोडपं पुढं आलं आणि त्यांनी आपल्या लहान मुलाचं नाव ठेवण्याचा आग्रह धरला। यावर सुरुवातीला राज ठाकरे यांनी हात जोडले आणि माझ्याकडून नाव नको असं म्हणत नाव ठेवण्यास नकार दिला। मात्र या जोडप्याने पुन्हा पुन्हा आग्रह केल्याने अखेर राज ठाकरे यांनी या मुलासाठी यश असं नाव सुचवलं। या चिमुकल्याच्या वडिलांचं नाव निशांत कमळ असे। ते मनसेचे परभणीचे कार्यकर्ते। ते म्हणाले, मी वयाच्या 17व्या वर्षापासून मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। माझ्याकडे मनसेच्या परभणी विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव पद होते। माझी इच्छा होती की माझ्या मुलाचे नाव राज ठाकरे यांनीच ठेवावं आणि ती इच्छा आज पूर्ण झाली। राज ठाकरे यांनी यश हे नाव दिलं असून ते आपल्याला अतिशय आवडले असं ते यावेळी म्हणाले। आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले, त्यामुळेच ते मतदार संघानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत। यात ते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवताना उमेदवारांची चाचपणी करत असल्याचं बोललं जात। राज ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगला उत्साह पाहायला मिळतोय। ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।